शेतकऱ्यांसाठी आज संध्याकाळच्या झटपत आणि ठळक बातम्या। शेतकरी मित्रांनो, केवायसी अडथळ्यामुळे शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळण्यास विलंब होत आहेत, तर तलाठी कृषी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या। तुरुने ओलांडला आता 10,000 टप्पा, पण शेतकऱ्यांनो थोडा धीरज धरा, दरात आणखीन वाढ होण्याची शक्यता, उत्पादन घटल्याचा अंदाज। सेंद्रिय शेतीचं प्रश्न सरकाराकडे मांडणार, शेतकऱ्यांनी बदलली नोंद घेऊन पावलं टाकावेत असे शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली। दाभाडेतील शेतकरी आर्थिक अनुदानापासून वंचित, एका वर्षापासून करावी लागते प्रतीक्षा, तर मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये झाले होते नुकसान। साहेब, शेतकऱ्यांचे पैसे कधी मिळणार? मोबदलाच नाही, धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतीक्षेमध्ये पीक संघ। चार महिन्यानंतर अतिवृष्टीची अर्धीच रक्कम खात्यावर जमा झाली, कुणाची ई केवायसी नाही तर कुणाचे खाते संलग्न नाही। सौर ऊर्जा प्रकल्पातून वीज निर्मिती ठप्पच, तरी कंत्राटदाराला 21 लाखांचा निधी मिळाला। देवाडी ग्रामपंचायतीचा कारभार, केराच्या पैशातून वीज बिल निर्मित। परभणीमध्ये आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला मिळाला 7,007 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव। भाव नाही पण इलाज काय, सोयाबीनची थप्पी बाजारात, दिवसाला 12,000 क्विंटलची आवक, सोयाबीन कापसाला अजूनही भाव मिळेना, शेतकरी हटबल। पण हे लावला कापूस म्हणे उगवला गांजा, तर 10 वर्षे कारागृहामध्ये जाल, पोलिसांनी केले वर्षभरामध्ये 14 कारवाया।